नमस्कार मित्रांनो, तुमच्या मोबाईलची रॅम कमी असल्यामुळे तुमचा जो मोबाईल आहे तो सारखा हँग होतो आहे का, लॅग होतो आहे का? तुमच्या स्मार्टफोनची जी स्टोरेज आहे ती लगेच फुल होऊन जाते बिना काही करता. स्मार्टफोनची स्टोरेज तुम्हाला सारखी फुल बघायला भेटते. तर तुम्ही एका बरोबर वेळेवरती क्लिक केलं आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही हिडन सेटिंग सांगणार आहे तुमच्या मोबाईलमधल्या, ते तुम्ही ऑन केल्यानंतर तुमचा जो स्मार्टफोन तो परत कधी लॅग नाही होणार, परत कधी हँग नाही होणार. व तुम अशा काही टिप्स आणि ट्रिक्स आहे सांगणार आहे त्याच्याने पुढेही जाऊन तुमच्या स्मार्टफोनची जी स्टोरेज आहे ती कधी फुल नाही होणार. तर तुम्हाला या सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण त्याआधी जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती मला पहिल्यांदाच बघत असाल, तर या चॅनलला आधी सबस्क्राईब करा व बाजूचा जो बेल आयकॉन आहे तोही दाबून ऑलवरती क्लिक करा. कारण टेक्निकल शिष्य हा जो चॅनल आहे इथे तुम्हाला असेच डेली मराठी टेक व्हिडिओज दिले जातात. मित्रांनो, सर्वात पहिले तर स्मार्टफोन लॅग होण्यामागे, स्मार्टफोन हँग होण्यामागे खूप कारणं असतात. तुमचा मोबाईल जुन्या टाईममध्येही असू शकतो, 2-3 वर्ष आधीचा तुमचा मोबाईल असू शकतो, तोही लॅग होत असेल. तर आज मी तुम्हाला जे ट्रिक सांगणार आहे त्यासाठी मी तुम्हाला इथे साईडला एक स्क्रीन शेअर करतो. तुम्हाला ही जी सेटिंग आहे ती प्रत्येक स्मार्टफोनमध्ये सेम बघायला भेटेल, फक्त माझ्या स्मार्टफोनला थोडंसं इंटरफेस तुम्हाला डिफरंट बघायला भेटेल. पण तुमच्या स्मार्टफोनमध्ये जेव्हा तुम्ही सेटिंगमध्ये ते ऑप्शन सर्च करा तुम्हाला सेम बघायला भेटेल. तर सगळ्यात पहिले तर मी माझ्या स्मार्टफोनची स्क्रीन ओपन करतो. स्क्रीन ओपन केल्यावरती जे सेटिंग्सचं ॲप आहे ज्यावरती तुम्ही जेव्हा क्लिक करता त्या सेटिंग ॲप्समध्ये तुम्हाला डेव्हलपर ऑप्शन्स नावाचं एक ऑप्शन बघायला भेटतं. सर्च केलंही तुम्हाला भेटून जाईल डेव्हलपर ऑप्शन्स. हे जे डेव्हलपर ऑप्शन्स असतं हे सगळ्यात पहिले आपल्याला अनेबल करावं लागेल. आता हे काही काही स्मार्टफोन्समध्ये बाय डिफॉल्ट अनेबल असतं, पहिल्यापासून कंपनीकडनं हे आपल्याला अनेबल बघायला भेटतं. पण ज्या स्मार्टफोन्समध्ये हा ऑप्शन तुम्हाला अजिबात बघायला नाही भेटत ते काही काळजी करू नका. जे आपल्या स्मार्टफोनचं अबाउट सेक्शन असतं जिथे तुमच्या स्मार्टफोनबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन दिली आहे, सेटिंगमध्ये तुम्हाला अबाउट फोन म्हणून बघायला भेटत असेल. जेव्हा तुम्ही त्या अबाउट फोनमध्ये जाल तिथे बिल्ड नंबर असतं, त्या बिल्ड नंबरवरती जेव्हा तुम्ही 2-3 टाईम टॅप करता तुम्हाला एक लाईन लिहून येते की यू आर नाऊ अ डेव्हलपर. जेव्हा तुम्ही 3 टाईम टॅप करता, 3 का 4 टाईम टॅप केल्यावरती तुम्ही स्मार्टफोनचे डेव्हलपर बनून जाता. मग बॅक यायचं, बॅक आल्यावरती तुम्हाला सेटिंगमध्ये एक डेव्हलपर ऑप्शन बघायला भेटेल. ते डेव्हलपर ऑप्शन ऑन केल्यावरती त्याच्या आतमध्ये तुम्हाला खूप सारे फीचर्स बघायला भेटतील. कोणत्याही फीचर्सची छेडखानी करू नका, नाही तर स्मार्टफोन जो तो कधी कधी खराबही होऊ शकतो, स्मार्टफोन क्रॅशही होऊ शकतो. मी तुम्हाला ज्या ज्या सेटिंग सांगते फक्त त्याच सेटिंग तुम्ही ऑन करा. तर तुम्ही ह्याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही सेटिंग्सला हात लावला तर काहीही होऊ शकतं तुमच्या स्मार्टफोनसोबत. तर ते एक लक्षात ठेवा. जे सगळ्यात खालती तुम्ही आल्यावरती तुम्हाला 3 ऑप्शन बघायला भेटतात. ॲनिमेशन स्केल नावाने विंडोज ॲनिमेशन बघायला भेटतं, ट्रान्झिशन ॲनिमेशन स्केल बघायला भेटतं आणि अजून एक तुम्हाला ॲनिमेशन स्केल बघायला भेटतं. ह्या तिन्ही पण जे ॲनिमेशन स्केल आहेत ह्या बाय डिफॉल्ट तुम्हाला 1.5 बघायला भेटतील. प्रत्येक स्मार्टफोनमध्ये ह्या आपल्याला 1.5x वरती बघायला भेटतात. ह्या तुम्ही चेंज करायचे आहे, तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या सोयीनुसार हे चेंज करू शकता. माझ्या मते तुम्हाला जर स्मार्टफोन चांगला चालायला पाहिजे तर तुम्ही ह्याला 1x वरती करून ठेवू शकता. किंवा तिन्ही पण जे ॲनिमेशन स्केल आहेत हे तुम्ही ऑफ करून ठेवलं तर तुम्हाला एकदम स्मूथ तुमचा स्मार्टफोन बघायला भेटेल. अजिबात काही लॅग होणार नाही, तुमचा स्मार्टफोन एकदम स्मूथ तुमचा स्मार्टफोन चालून जाईल. मी तुम्हाला एक एक्सपेरिमेंटही दाखवतो, एक एक्झाम्पल दाखवतो. जेव्हा हे ॲनिमेशन स्केल जे तिन्ही पण आपण त्या 5 वरती ठेवल्या किंवा 6x वरती ठेवलं तर स्मार्टफोन कसा लॅग होतो आहे. आता मी हे जे ॲनिमेशन स्केल आहे ते सगळ्या 6 वरती सेट करतो आणि तुम्ही बघा जसं माझा स्मार्टफोन आहे तो खूप हँग होतो आहे, खूप लॅग होतो आहे माझा स्मार्टफोन. म्हणून तुम्ही माझ्या मते ह्याला ऑफ करून ठेवा. जर तुमचा एक लो एंड स्मार्टफोन असेल, 1 GB रॅमवाला किंवा 512 GB रॅमवाला जर स्मार्टफोन असेल तुमच्याकडे तर तुम्ही ह्याला ऑफच करून ठेवा. व 2 GB जर रॅम असेल तर तुम्ही ह्याला 0.5 किंवा 1 वरतीही ठेवू शकता. ही एक सेटिंग झाली डेव्हलपर ऑप्शन्समधली. ह्याला तुम्ही अनेबल केलं तर आपोआप सेव्ह होऊन जाईल, तुम्हाला कोणतंही सेव्ह करायची गरज नाही आहे. तर बॅक आल्यानंतर तुमच्या स्मार्टफोनची जी स्टोरेज आहे ती फुल होत असेल खूप टाईम. मला खूप लोकांना स्मार्टफोनमध्ये स्टोरेज फुल होते, जे जुन्या टाईमचे अँड्रॉइड स्मार्टफोन होते, सॅमसंगचे झाले, बाकीचे स्मार्टफोन झाले, त्यांच्या स्टोरेज लगेच फुल व्हायच्या. तर ते पण मी तुम्हाला सांगतो की कसं तुम्ही क्लिअर करू शकता. सगळ्यात पहिले तर स्मार्टफोन स्टोरेजमध्ये जर तुम्ही गेला सेटिंग्स मधनं, इथे साईडला स्क्रीन शेअर होत असेल, तुम्ही स्मार्टफोनमधल्या स्टोरेज ऑप्शनमध्ये गेल्यावरती तुम्हाला इथे खूप सारं तुमचा डाटा बघायला भेटेल की कोणत्या ॲपने, कोणत्या तुमच्या फीचरने, कोणती तुमची जास्त स्टोरेज घेतली आहे. ॲप्स बघायला भेटतील, व्हिडिओज बघायला भेटतील, फोटोज बघायला भेटतील. जो कॅश डाटा आहे तो तुम्ही क्लिअर करा. हे खूप लोकांना माहिती असेल की स्मार्टफोनचा कॅश डाटा क्लिअर केल्याने जी स्टोरेज आहे तीही क्लिअर होऊन जाते. पण ह्याच्याच खालती जो आपल्याला फीचर बघायला भेटतो अदर्स नावाचा, हा अदर्स नावाचा फोल्डर खूप लोकांना ऑन नाही करता. जेव्हा तुम्ही ह्याच्यावरती क्लिक करता तुम्ही नाही ह्याला ह्या ॲपमधनं उघडू शकता किंवा नाही डायरेक्ट क्लिअर करू शकता. तर हा जो अदर्स नावाचा फोल्डर आहे हा पण काही काही स्मार्टफोन्समध्ये 4 GB 6 GB 15 GB स्पेस घेतो, याचा काहीच वापर नसतो. हा आपल्याला कॅश डाटासारखाच बघायला भेटतो. पण ह्याला डिलीट करणं खूप सोपं नसतं कारण हे सिस्टीममधला फीचर असतं. तर ह्यालाही मी डिलीट करायला तुम्हाला शिकवणार आहे. स्टोरेजमध्ये जेव्हा तुम्हाला हे अदर्स ऑप्शन बघायला भेटतो तुम्ही क्लिक करत राहाल त्याच्यावरती, ते अजिबात ओपन नाही होणार. पण त्याची स्टोरेज खूप असते, काही काही स्मार्टफोन्समध्ये 4 GB बघायला भेटते, 6 GB स्टोरेज बघायला भेटते. तर ह्याला डिलीट करण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोरवरती एक ॲप बघायला भेटतं स्टोरेज ॲनलायझर नावाचं. तिथे साईडला स्क्रीन शेअरमध्ये तुम्हाला
तुम्हाला दिसत असेल, जेव्हा तुम्ही प्ले स्टोरवरती सर्च कराल ड्राईव्ह ॲनालायझर किंवा स्टोरेज ॲनालायझर, तुम्हाला पहिलंच ॲप भेटून जाईल. किंवा माझ्या डिस्क्रिप्शनमध्येही मी त्या ॲपची लिंक देऊन देईल तुम्हाला. तुम्ही जेव्हा ते ॲप इन्स्टॉल कराल, ते ॲप इन्स्टॉल केल्यावर तुम्हाला त्याच्यातही खूप सारे सेटिंग्स बघायला भेटतील. त्यामध्ये तुम्ही सगळ्यात पहिल्या जे आपल्याला फाईल मॅनेजर बघायला भेटते स्टोरेज ॲनालायझर ॲपमधलं, त्याच्यामध्ये जा. जे स्क्रीन शेअरिंगमध्ये तुम्हाला सगळं दिसत असेल, तेव्हा तुम्ही त्यामध्ये जाल, तुम्हाला खूप फोल्डर्स बघायला भेटतील तुमच्या स्मार्टफोनमध्ये. जेवढे पण फोल्डर आहेत मोबाईलमधले सगळे तुम्हाला तिथे बघायला भेटतील. फाईल्स नावानी व्हिडिओ फाईल्स बघायला भेटतील, फोटो फाईल्स बघायला भेटतील. त्यामधलं जे अदर स्टोरेज आहे ते ॲपमधनं ओपन होतं. जेव्हा तुम्ही अदर स्टोरेज ओपन कराल, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप स्पेसिफिक फाईल्स बघायला भेटतील स्मार्टफोनचे. हा पण तुम्हाला सगळ्यांनाही डिलीट करायचे आहेत. काही काही जे डिलीट करायचे आहेत, काही काही ज्या मेन फाईल्स आहेत त्या जर तुम्ही डिलीट केलं तर तुमचा जो फोन आहे तो क्रॅश होऊ शकतो किंवा काही पण होऊ शकतं स्मार्टफोनसोबत. म्हणून मी सांगतो त्याच त्याच फाईल तुम्ही डिलीट करा, ज्याच्याने तुमची जी स्टोरेज आहे तीही फ्री होऊन जाईल. तर ह्या अदर्सच्या ऑप्शनवरती जेव्हा तुम्ही क्लिक करता, तुम्हाला खूप प्रकारच्या फाईल बघायला भेटत असतील. याच्यामध्ये जी OBB नावाची फाईल आहे ती सोडून आणि EXO नावाची फाईल सोडून, EXO पण तुम्ही करू शकता जर तुम्ही PUBG-सारखा कोणता गेम इन्स्टॉल केला असेल स्मार्टफोनमध्ये, त्याच्यामध्ये OBB डाटा लागतो, तर त्याच्यासाठी तुम्ही EXO पण डिलीट नका करू. पण माझ्यामध्ये जास्त लोकांचे जे स्मार्टफोन्स आहेत ज्यांच्याकडे 1 GB रॅम बघायला भेटते, आपल्याला 512 GB रॅम बघायला भेटते, ते एवढे हाय एंड गेम्स नसतील प्ले करत, तुम्ही EXO फाईलही डिलीट करू शकता. ही जी OBB फाईल आहे ती सोडून बाकी तुम्हाला जेवढ्या पण फाईल बघायला भेटतील अदर्समध्ये सर्व डिलीट करून टाका. तुम्हाला टाईम लागेल डिलीट करायला. हे डिलीट कसं करायचं ते पण मी तुम्हाला दाखवतो. जेव्हा तुम्ही त्या 0 फाईल, समजा जी पहिले आपल्याला 0 फाईल बघायला भेटते, ती काही काही स्मार्टफोन्समध्ये 2 GB 3 GB 4 GB पर्यंतची पण असते. हिचा काहीच वापर नसतो स्मार्टफोनमध्ये. कोणताही तुम्ही जेव्हा ॲप इन्स्टॉल करता, त्याच्यामागचा तो डाटा असतो तो पूर्ण ह्या फाईलमध्ये सेव्ह होऊन जातो. अजिबात काहीच वापरायचा नसतो तो डाटा, काहीच कामाचा नसतो. जेव्हा तुम्ही ॲप ओपन करता तेव्हाच फक्त त्याचं काम असतं. तर तेही तुम्ही एकदम इझिली डिलीट करू शकता. तुमच्या स्मार्टफोनवरती तुम्हाला याचा काही इफेक्ट नाही बघायला भेटणार. जेव्हा तुम्ही ओपन करता फाईल, तर इथे तुम्हाला सिलेक्ट ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि जेवढ्या पण त्या 0 फाईल्समधल्या फाईल आहेत त्या सिलेक्ट करायच्या आहे. आणि इथे तुम्हाला डिलीटचं एक चिन्ह बघायला भेटत असेल, डिलीटचं एक आयकॉन बघायला भेटत असेल, तर डिलीटच्या आयकॉनवरती प्रेस करून ती जी फाईल आहे तुम्ही डिलीट करून टाका. परत तुम्ही त्या स्मार्ट त्या ॲपच्या होमस्क्रीनवरती येऊन जर परत फाईल्समध्ये जायचं आहे, बाकीचे जे ॲप्स आपल्याला बघायला भेटतात, बाकीचे जे स्टोरेजमधले बघायला भेटतात अदर्समधले, ते सगळं तुम्ही डिलीट करून टाका. फक्त जी OBB आहे ती OBB फाईल सोडून बाकी सर्व फाईल्स तुम्ही डिलीट करून टाका. एकदा ते झालं का तुम्ही सेटिंग्समध्ये येऊन स्टोरेजमध्ये येऊन बघू शकता की तुमची जी अदर फाईल्स आहे ती कमी झालेली असेल. काही काही स्मार्टफोन्समध्ये जी अदर फाईल 6 GB जागा घेत होती, 8 GB जागा घेत होती, ही 0 फाईल डिलीट केल्यामुळे त्याची जी जागा आहे ती पूर्ण कमी होऊन जाईल. तुम्हाला खूप कमी बघायला भेटेल अदर फाईल्स. तुमच्या ह्याचा जो इफेक्ट आहे तुमच्या स्टोरेजवरती पडेल. तुमच्या स्मार्टफोनची स्टोरेज आहे ही तुम्हाला परत फ्री बघायला भेटेल. कारण ह्यात झाल्या आत्तापुरतं काही हिडन सेटिंग्स तुमच्या मोबाईलमधल्या, जे तुम्ही ऑन करून तुमची स्टोरेज फ्री करू शकता, तुमची रॅम फ्री करू शकता, स्मार्टफोनला हँग होण्यापासून वाचू शकता. आता माझ्याकडनं मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगतो, या जर तुम्ही केलं नेहमी तुमच्या स्मार्टफोनमध्ये विकली किंवा महिन्यातनं तरी तुम्ही केलं तुमच्या मोबाईलमध्ये, तर तुमचा जो मोबाईल आहे तो परत कधीही फुल नाही होणार. तुम्हाला असे काही इश्यूज नाही बघायला भेटणार जो मोबाईल लॅग होतो त्याच्याबद्दल. सर्वात पहिली ट्रिक तर सर्वात पहिली टिप माझ्याकडनं ही आहे की प्ले स्टोरमध्ये तुम्हाला जे पण ॲप अपडेट्स बघायला भेटतात ते कोणतेही ॲपला ऑटो अपडेटवरती तुम्ही ऑन नका करून ठेवू. ह्याचंच आपल्याला व्हॉट्सअपलाही बघायला भेटतं, ते मी तुम्हाला सांगतोच पुढे येऊन. प्ले स्टोरमध्ये जे ऑटो ॲप अपडेट आहे तुम्ही ऑफ करून ठेवा. आणि जेव्हा पण कोणत्या ॲपला अपडेट येत असेल, काही काही लोक वायफायशी कनेक्टेड असतात किंवा मोबाईल डाटावरती जर जास्त डाटा असेल तर एकसाथ सगळे ॲप अपडेट करून टाकतात. ही एक चुकीची पद्धत आहे. एकसाथ कधी कोण सगळे ॲप अपडेट नका करत जाऊ. काही काही जे ॲपचे अपडेट आहेत ते फक्त असेच टाईमपास पुरते दिलेले असतात. म्हणजे जो नवीन स्मार्टफोन मार्केटमध्ये येतो त्याच्यामध्ये आपल्याला नवीन रॅम टाईप बघायला भेटते, नवीन प्रोसेसर बघायला भेटतो, फक्त त्याच प्रोसेसरपुरती त्या ॲप डेव्हलपरनी तो ॲप अपडेट केलेला असतो, ज्याच्यामध्ये काही नवीन फीचर्स तुम्हाला बघायला भेटतील. तुमच्या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला फीचर्स नाही अनुभवता येणार काही टायमाला, पण तरीही तुम्ही ते अपडेट करून टाकता. जसं का आता मी तुम्हाला इथे जर स्क्रीनशॉटमध्ये दाखवायचं झालं, तर जो फेसबुक नावाचा ॲप आहे किंवा जो व्हॉट्सअपचा ॲप आहे, गुगलचं ॲप आहे, ह्याच्यामध्ये जे काही अपडेट्स आहेत, ट्विटरचंही झालं, ह्याच्यामध्ये काही अपडेट्स आहेत ते आपल्याला असं लिहून येतं तिथे. व्हॉट्स न्यूमध्ये जेव्हा आपण क्लिक करतो तिथे लिहून येतं इन्फॉर्मेशन नॉट प्रोव्हाइडेड बाय द डेव्हलपर. म्हणजे जो ॲप डेव्हलपर आहे त्यांनी त्याच्याबद्दल काहीच माहिती दिली नाही आहे ह्या अपडेटबद्दल. तर तुम्ही तो ॲप अजिबात अपडेट नका करू. जेव्हा नेक्स्ट बिग फीचर येईल त्या ॲपमध्ये तेव्हाच तुम्ही अपडेट करा. जर एक उदाहरण द्यायचं झालं तर व्हॉट्सअपमध्ये मागे आपल्याला एक व्हिडिओ कॉलिंगचा फीचर बघायला भेटलेला, तो फीचर घेणं खूप महत्त्वाचं होतं, ते तुम्ही अपडेट केलंच पाहिजे होतं. म्हणून बाकीचेही तुम्हाला जे अपडेट्स बघायला भेटत होते, काही काही फालतू अपडेट होते, तर एवढं अपडेट करणं गरजेचं नाही आहे. जर तुम्ही एक लो एंड स्मार्टफोन वापरत असाल जो सारखा हँग होत असेल, लॅग होत असेल, जर तुम्ही तसा कोणता स्मार्टफोन वापरत असाल तर हे जे अपडेट आहे तुम्ही विचार करूनच अपडेट करत जा. आणि बाकीचे जे आपल्याला ॲप्स बघायला भेटतात त्या ॲप्सचे तुम्ही लाईट वेरियंट वापरत जा. टिप नंबर 2 म्हणजे
तो फेसबुक नावाचा ॲप बघायला भेटतो, तो बॅकग्राऊंडला तुमची खूप जागा खातो. आत्ताच्या टायमाला प्रत्येक स्मार्टफोनमध्ये फेसबुक हा ॲप इन्स्टॉल आहे, प्रत्येक जण फेसबुक ॲप वापरते, कळत न कळते हा ॲप आपल्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल असतो. आता जास्त संख्या जी आहे जनसंख्या ती इंस्टाग्रामवरती शिफ्ट झाली आहे, तरी पण फेसबुक हा ॲप खूप लोक अजूनही वापरतात. तुम्ही हा फेसबुक ॲप अनइन्स्टॉल मारून टाका, हा तुमच्या बॅकग्राऊंडला खूप डाटा खातो तुमचा. स्मार्टफोनची जी बॅटरी आहे तीही ॲप हा खूप खातो. जर तुम्ही ह्याच्या स्टोरेज युजेसमध्ये गेला किंवा डाटा युजेसमध्ये गेला तर खूप हा ॲप वापरतो बॅकग्राऊंडला डाटा. ॲप ओपन केल्यावरती तर वापरतोच, पण बॅकग्राऊंडला तुमच्या नकळत खूप डाटा वापरला जातो. तर फेसबुकचाच तुम्हाला फेसबुक लाईट नावाचा ॲप बघायला भेटतो प्ले स्टोरवरती. हा मेन फेसबुक जो आहे तो 500-400 MB होऊन जातो जेव्हा ॲप डाटा भरत जातो. त्याला तुम्ही अनइन्स्टॉल मारून जे फेसबुक लाईट आहे ते इन्स्टॉल करा, तुम्हाला सेम असंच इंटरफेस बघायला भेटेल. फक्त काही एका दुसरे जे फीचर्स आहेत ते कमी बघायला भेटतील, पण तुमची एक जे काम आहे ते चालून जाईल ह्या फेसबुक लाईट ॲपने. म्हणून हा जो लाईट ॲप आहे तो तुम्ही नक्कीच इन्स्टॉल करा. ह्याची MB जी आहे तुम्हाला 2-3 MB ॲप बघायला भेटेल. तसंच मेसेंजरमध्येही केस आहे, मेसेंजरचे तुम्हाला मेसेंजर लाईट ॲप बघायला भेटेल, तो लाईट ॲप इन्स्टॉल करा. असं नाही आहे की तुमचे लो एंड स्मार्टफोन आहे म्हणून तुम्ही लाईट ॲप इन्स्टॉल करा. मोठे जे स्मार्टफोन्स आहेत ज्यांच्याकडे भारतीतले स्मार्टफोन्स आहेत 6 GB रॅमवाले 4 GB रॅमवाले तेही लाईट ॲप्स वापरत जा. कारण स्मार्टफोनमध्ये जेवढे जास्त आपण लाईट ॲप वापरतो तेवढा जो आपला स्मार्टफोन आहे तो लाईट राहतो, स्मार्टफोन हलका फुलका राहतो. म्हणजे स्मार्टफोनला हवा घ्यायला जागा भेटते, स्मार्टफोन हँग नाही होत फ्युचरमध्ये कधी, आणि ह्या लाईट ॲपचे जे अपडेट असतात ते आपल्याला कमी बघायला भेटतात. दुसरं म्हणजे व्हॉट्सअपमध्ये जेव्हा तुम्ही ऑटो फाईल जे डाउनलोड आहे व्हॉट्सअपचं ऑटो मीडिया डाउनलोड तेही ऑफ करून ठेवा. मी तुम्हाला इथे दाखवते साईड बाय साईड की कसं तुम्ही ते ऑफ करायचं. व्हॉट्सअपमधलं जे आहे ते पण तुम्ही ऑफ करून ठेवा. म्हणजे कोणतीही तुम्हाला इमेज आली गुड मॉर्निंगची किंवा कोणताही फोटो आला ग्रुपमध्ये, कुठेही फोटो आला तर आपोआप डाउनलोड होऊन जातो व मोबाईलची जी गॅलरी आहे ती आपोआप भरून जाते अशा फालतू फोटोने. नंतर जेव्हा तुम्ही सिलेक्टिव्हली त्यांना चेंज करायला जातात, डिलीट करायला जातात, ते खूप कठीण होतं एक एक करून डिलीट करायला. म्हणून हे जे ऑटो डाउनलोड आहे ते तुम्ही ऑफ ठेवत जा. जो तुम्हाला फोटो वाटेल तोच तुम्ही इन्स्टॉल करत जा, तोच फोटो तुम्ही डाउनलोड करत जा. तिसरी टिप माझ्याकडनं ते म्हणजे गुगल फोटोज नावाचे जे ॲप बघायला भेटते ते खूप लोक आता वापरतही असतील, पण ज्यांना माहिती नाही आहे ते ॲप नक्कीच इन्स्टॉल करा. गुगल फोटोजमध्ये जेव्हा तुम्ही बॅकअप घेऊन ठेवता, मोबाईल डाटावरती असेल किंवा तुमच्या घरामध्ये जर वायफाय असेल तर तुम्ही नक्कीच गुगल फोटोज इन्स्टॉल करा. गुगल फोटोज इन्स्टॉल केल्यावरती जे बॅकअप डिवाइस फोल्डर आहे ते तुम्ही सगळे बॅकअपला टाकून द्या. जेव्हा पण तुम्ही नवीन फोटो स्मार्टफोनमध्ये घ्याल किंवा नवीन कॅमेराने एक फोटो शूट कराल तर आपोआप गुगलला बॅकअप होत जाईल. आणि हे जी स्टोरेज आहे ती आपल्याला अनलिमिटेड बघायला भेटते, अशी काही लिमिट नाही आहे 15 GB किंवा 20 GB ही अनलिमिटेड स्टोरेज तुम्हाला गुगल क्लाउडकडनं बघायला भेटते. तिथे तुमचे जे फोटो आहेत ते कधीही स्मार्टफोनवर जे भरणार नाही, जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही फोटो डिलीट मारू शकता जे गुगलला बॅकअप होऊन राहतील. तर मित्रांनो, ह्याच होत्या काही हिडन सेटिंग्स तुमच्या मोबाईलमधल्या, ज्या तुम्ही अनेबल करून तुमच्या स्मार्टफोनची स्टोरेज फ्री करू शकता, तुमची जी रॅम आहे ती फ्री करू शकता व स्मार्टफोन जो आहे तो हँग होण्यापासून वाचू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त जर काही स्टोरेजशी रिलेटेड इशू असेल तुमच्या मोबाईलमध्ये, तुम्हाला काही इशू बघायला भेटत असेल कोणत्याही गोष्टीबद्दल, नक्की खालती मला कमेंटमध्ये विचारा, तुम्हाला रिप्लाय करून त्याचं सोल्युशन सांगून देईल. आणि झालंच तर त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवून आणेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती मला पहिल्यांदाच बघत असाल तर या चॅनलला आधी सबस्क्राईब करा व बाजूचा जो बेल आयकॉन आहे तोही दाबून ऑलवरती क्लिक करा. कारण टेक्निकल शिष्य हा जो चॅनल आहे तुम्हाला असेच डेली मराठी टेक व्हिडिओज दिले जातात. आपण विषय एका पुढच्या नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.